करणार नाही, कोणी नडणार नाही, आपला जबरात दरार आहे रे, तुला कळणार नाही, तुला वळणार नाही, आपला डेंजर कारभार आहे रे, का उडतो सरे देखू जहा हाय अपलीच हवा। आपल्या लहान मुलांना पेपर वाचनाची सवय ही लावलीच गेली पाहिजे। दादा यांची पुतणी ज्ञानेश्वरी तुषार नेते ह्या दीदीने सेंट अलायसेस शाळेमध्ये सावित्रीबाई फुले स्कॉलरशिपमध्ये मेरिट लिस्टमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे आणि त्याचबरोबर होमीबाबा बाल वैज्ञानिकमध्ये सुद्धा ती मेरिट लिस्टमध्ये आलेली आहे। त्यामुळे आजच्या ह्या पत्रकार दिनानिमित्त आपले पत्रकार विशाल सूर्यवंशी यांच्या हस्ते आपण तिथे एक छोटासा सत्कार करून घेऊया। दादांसाठी आज चांगला मोठा पत्रकारितेचा दिवस आहे आणि दादांचं योगदान त्याच्यामध्ये खूप आहे। दादा कुणासाठी धावून येतात, दादा आपल्यासाठी सुपर हिरो असंही म्हटलं तरी चालेल आणि सगळ्यांसाठी, दुःखितांसाठी, गरिबांसाठी, श्रीमंतांसाठी, सगळ्या प्रकारच्या लोकांसाठी ते दादा केव्हाही तत्पर असतात। आणि खरी म्हटलं तर आज लोक पैसा मिळाला तर लोक म्हणतात की नाही आम्हाला आमची म्हणजे आम्हाला संपत्ती मिळाली, काही मिळाला, पैसा मिळाला हे समजतं। आम्हाला असे माणसं मिळाले हीच आमची जमीची बाजू आहे आणि हीच आमचं सर्वस्व आहे असंही म्हटलं तरी चालेल। पत्रकारिता करणे ही सोपी गोष्ट नाही, कानाकोपऱ्यातली बातमी कोणत्या काही अडचणी ह्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे ते करतात, त्यांचं काम सर्वापेक्षा जास्त महत्वाचं आहे आणि ते जे करता हे त्यांच्या हिमतीवर त्यांचं काम चोखपणे पार पाडतात। त्यांना पुनश्च एकदा पत्रकारिते दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। पत्रकारिता म्हणजे काय हे आम्हाला पूर्णपणे काही एवढं नॉलेज नव्हतं, माझ्या मुलीचं मास मीडिया झालेलं असल्यामुळे थोडंफार आम्हाला नॉलेज होतं, परंतु ज्यावेळेला आम्ही भुसळला राहायला आलो खऱ्या अर्थाने त्यावेळेला कळालं पत्रकारिता काय असते। रात्री अपरात्री
इतक्या अगदी मध्यरात्री जेव्हा पाऊस पडत असो, ऊन वारा थंडी काहीही असो, ऋतू कुठलाही असेल, अंधार असेल, रस्त्याने काही दिसत नसेल, चिटपाखरी नसेल, अशा वेळेला ज्या धडाडीने आमचा विशाल जेव्हा बाहेर जातो, अपघातग्रस्त लोकांना मदत करतो, त्यांना दवाखान्यात पोहोचवतो, अगदी तिकडनं येतो तर सगळे त्याचे कपडे रक्ताने माखलेले असतात, पण तो कधी कोणाची किळस करत नाही, काही करत नाही, मनापासून समाजसेवेचं कार्य त्याने हातात घेतलेलं आहे. ह्या त्याच्या ड्युटीसोबतच तो सगळ्यांना मदतसुद्धा करत असतो. माझी बांधिलकी जी मी म्हटलं की कशी जपतो, आम्ही इथे आल्यानंतर ते गणपती विसर्जन करायचं आहे. गणपती विसर्जन म्हटलं की आपण नदीवर जातो आपल्या नेहमीद्वारे. नाही नाही काका, आपल्याला तसं नाही करायचं म्हणे, आपल्याला इको फ्रेंडली सगळं करायचं आहे. त्याने मागच्या वर्षी पण जे केलं होतं ते मला दाखवलं म्हणे, या कुंडीमध्ये आम्ही गणपती विसर्जन करतो आणि त्या गणपतीमध्ये आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन सागरवासियांनी ते गणपती विसर्जन केलं. त्याचा व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ पाठवला आणि मला वाटतं काहीतरी 50-51 हजार लोकांनी तो व्हिडिओ पाहिला. म्हणजे किती लोक जागरूक झाले की जेणेकरून पोल्युशन होणार नाही, नदीमध्ये घाण होणार नाही, या सगळ्या गोष्टी काळजी घेतली. त्याचं खऱ्या अर्थाने हिरो आहे, तर खरोखर आम्हाला त्याचा अभिमान आहे आणि मला खात्री आहे की आयुष्यभर अशी भरभराट करत राहील. आमच्या रुपूची तिला सोबत आहेच आणि ती कायम मिळत राहील. खूप खूप धन्यवाद. जे क्षेत्र असेल त्या क्षेत्रामध्ये तर ते स्टार आहेतच, तिथेही स्टार व्हायला त्यांनी खूप संघर्ष केला. त्यांचे खूप सारे विरोधक होते, खूप सारे कॉम्पिटिटर होते, सगळ्यांना त्यांनी सगळ्यांवरती त्यांनी मात केली, प्रत्येकावरती त्यांनी मात करत करत ते तिथे स्टार झाले. कामाची खरी पावती आहे असं मला वाटतं आणि त्या जबाबदारीसोबत त्यांच्या कार्यात ते अव्वल आहेतच आहेत, पण घरातलीही त्यांनी प्रत्येक जबाबदारी इतक्या परफेक्टली पार पाडलेली आहे, मुलाची, वडिलांची, पतीची आणि सगळ्याच गोष्टीची, की म्हणजे त्यांच्यासाठी काय बोलू आणि कुठून सुरुवात करू, कुठे एंड करू, याचं माझ्याकडे बिलकुल म्हणजे माझ्याकडे कन्सेप्टच नाही आहे की कुठून सुरुवात करू. पुन्हा एकदा त्यांना पत्रकार दिनाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. फर्स्ट टाइमला कार्यक्रम बघितलेला आहे, विशेष म्हणजे औषण करून हे करून हे असा कार्यक्रम कधी पाहिला नाही आहे की एखाद्या पत्रकाराला कॉलनीमध्ये असा कार्यक्रम होतो. मी 16 वर्षामध्ये पहिल्यांदा असा कार्यक्रम पाहिलेला आहे की सर्व सोसायटीचे लोक आले आणि म्हणजे काका आणि काकूने हा कार्यक्रम आज सरप्राईज मला दिलेला आहे. पत्रकार दिनानंतर आज आमचा एक कार्यक्रम, खूप मोठा कार्यक्रम कृष्णानंद सभागृहामध्ये आहे पत्रकार दिनानिमित्त. एक सांगण्याचं असं वाटतं की पत्रकारिता म्हणजे काय, पत्रकारिता म्हणजे काकाने मला सकाळी मेसेज टाकला, मान सन्मान सन्मान सन्मान, थोडंसं गणित बिघडलं, म्हटलं मान सन्मान म्हणजे काय. पत्रकारितेला मान सन्मानची गरजच नसते. एखाद्या बातमीवरती कमेंट वाईट येऊ हो, चांगली येऊ हो, पण ती कमेंट आली म्हणजे ती पत्रकारिता खरी आणि ती आमची कामाची पावत, हे आम्ही त्यामध्ये समजत असतो. अक्षरशः कोरोना काळात तुम्ही पाहिलं नसेल तेवढं मी जवळून खूप पाहिलेलं आहे, कोणीही कोणाला हात लावत नव्हतं, साधं पाणी देत नव्हतं. रेल्वे हॉस्पिटलमध्ये एका मुलाचे वडील वारले तर कोणी हात लावत नव्हतं, मी अक्षरशः हात लावला आणि गेलो. रेल्वे हॉस्पिटल असेल, रेल्वे स्टेशन असेल, सर्व ठिकाणी फिरलो, खूप फिरलो, खूप फिरलो, परंतु ती ताकद आपण म्हणतो तर तुम्हाला काही झालं नाही का. माझ्या बाजूला एका व्यक्तीचं, मी आरपीएफचा औरंगाबादचं आहे, त्याचा वाढदिवस मी येथे गांधीपुरला साजरा केला, त्याने मला केक खाऊ घातला ना दुसऱ्या दिवशी पॉझिटिव्ह निघाला. ही गोष्ट मी कोणालाच घरात सांगितलं आणि मला स्वतःला फक्त भीती निर्माण झाली की बा आपण पॉझिटिव्ह होऊन जातो, त्याने केक खाऊ घातला तिने आता आणि तोच क्वारंटाईन होऊन गेला. तर ती जी शक्ती मिळायची मला, तर ती शक्ती ही तुमच्यामुळे मिळायची. दादा बातमी खूप चांगली बरं का दादा, त्या एरियाची तुम्ही बातमी दाखली ना तर आम्हाला फार म्हणजे प्रत्येक घरामध्ये आम्हाला बसून आम्हाला बघायला मिळतंय. बऱ्याचशा लोकांना बाहेर काय क्वारंटाईन काय चालू, रस्त्यावर काय कोणाला समजत नव्हतं. करितामध्ये असं माझं म्हणणं आहे की प्रत्येकाने पेपराचं वाचन हे केलंच गेलं पाहिजे. आपण पेपर वाचत नाही, आपल्या लहान मुलांना पेपर वाचनाची सवय ही लावलीच गेली पाहिजे. काय चालतं महाराष्ट्रामध्ये, पूर्ण महाराष्ट्रात काय घडतं घडामोडी बघितल्या गेल्या पाहिजे. पत्रकारिता अनेक वेळा काही लोक पत्रकारितेचा परीक्षा देऊन पत्रकारिता होतात. मी माझं श्रेय माझ्या वडिलांना देईल की त्यांनी मला 4th पासून पेपरला वाटायला लावलं. त्यांनी दूध वाटायचे 4 वाजेला, सकाळी उठून पेपर वाटायचे, 10 वाजता शाळेत जायचं, परत संध्याकाळी पेपर वाटायला जायचं आणि टाइम्स ऑफ इंडिया आणि हे संध्याकाळी यायचे. परंतु ते वाटत असताना मी ते वाचले पेपर आणि वाचनातून मी पत्रकारिता केली, म्हणजे अनुभवातून माझी पत्रकारिता झालेली आहे. म्हणजे मी त्याचा अभ्यास केला नाही, पण पत्रकारिता काय हे त्याचं नियम वगैरे सगळं जाणून आहे. या ठिकाणी खूप सुंदर म्हणाला, सर्वांचे आभार मानतो, धन्यवाद.
गात गाजा बाजा भीमराव वेगस राजा गात गाजा बाजा भीमराव वेगस राजा कुनी हल्ला करल कुनी कल्ला करल नहीं इतिहास कर नया शेर सा निकल सारे रुख बदल निकला जोश नया साथ चलो साथ है बुद्ध की राहे डट के चलो मंजिले खोले बाहे क्रांति का नारा है दुनिया में न्यारा है सबका सहारा है जहाँ से भी प्यारा है क्रांति का नारा है दुनिया में न्यारा है। ग्राफिक्स व्हिडिओ डिझायनर आमच्याकडे सर्व प्रकारचे आकर्षक व्हिडिओ डिझाईन करून मिळतील। निवडणूक व्हिडिओ, वाढदिवस व्हिडिओ, ग्रुप जाहिरात व्हिडिओ, दुकान, हॉटेल तसेच सर्व कमर्शियल व्हिडिओ, सणउत्सव, जयंती, पुण्यतिथी, लग्न समारंभ, अॅनिव्हर्सरी, श्रद्धांजली, निमंत्रण पत्रिका, व्हिडिओ आदी सर्वच प्रकारच्या उत्तम सोशल मीडिया आकर्षक व्हिडिओ डिझाईन करिता आजच संपर्क करा। आमचा संपर्क क्रमांक आहे 97-66-75-65-68। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.